त्यासाठी बोलवलं की आमच्या दूरसंघाने कालच्या तारखेपासून ते 21 जानेवारीपासून खरेदीच्या दुधामध्ये 1 रुपयाची वाढ केली आणि आता 30 रुपये प्रति लिटर आम्ही शेतकऱ्याकडून दूध खरेदी करणार. खरेदी जरी 1 रुपया वाढवला असला तरी विक्रीत आम्ही काही वाढ केलेली नाही. आमचा ग्राहकाला विक्रीचा दर आहे 44 रुपये. त्यामुळे आता आमच्या याच्यामध्ये आम्ही गेली 2 वर्ष केंद्र सरकारचे RKY कडून आम्हाला 20 कोटी रुपयाचं प्रोजेक्ट हा मंजूर झालेला होता. त्यामध्ये 50% सबसिडी आणि 50% संघाने खर्च करायचा, तर तो आम्ही आमचे 10 कोटी रुपये त्याच्यात टाकून 20 कोटीपेक्षाही अधिक खर्च म्हणजे त्याला आनुषंगिक कामं जी असतात ती करून घेतलेले आहेत. आणि त्याचं जर आम्ही उपपदार्थ म्हणजे आईस्क्रीम आणि नव्याने आम्ही सुरू करतो आहे त्याची मशिनरी बसवलेली आहे. त्याशिवाय पेढा एक नवीन प्रॉडक्ट आम्ही सुरू केले. त्याच्या आधीचे आमचे तूप असेल, श्रीखंड असेल, पनीर असेल, लस्सी असेल, ताक असेल, ते सगळे प्रॉडक्ट आमचे पूर्वीचे आहेत. नव्याने आम्ही पेढे आणि आईस्क्रीम हे सुरू केले. त्याची मशिनरी बसून त्याचे ट्रायल झाले आणि आता 27 तारखेला आम्ही त्याचं उद्घाटन करायचं ठरवलं आहे. ते आता आपल्याला पत्रिका सगळ्यांना दिली, आपले पंतप्रधानजी डोंगरे कॅबिनेट मंत्री त्यांच्या हस्ते करायचं ठरवलं. बाकी आमदार खासदारांना आम्ही सगळ्यांना निमंत्रित केलंच आहे. एकूण संघाच्या त्या कामाबरोबर आमचे जे काही संकलन केंद्र आहे तिथं सुद्धा ISO करून घेतलाय. ते गांधेली इथं झालंच आहे. गांधेली, पाथरी, भवन, शेंद्रा हे 4 ठिकाणी आम्ही तिथल्या सगळ्यात सुधारणा याच्यामध्ये विशेषतः स्टेनलेस स्टीलचा साधा वापर केला जातो. हमारे चैनल एशिया एक्सप्रेस को सब्सक्राइब करें और लेटेस्ट अपडेट्स के लिए बेल आइकन प्रेस करें और हाँ, दूसरों को भी शेयर करें.